मराठी संस्कृती घडवणाऱ्या भागवत धर्माच्या संतांनी पंढरपूर हे तीर्थक्षेत्र नावारूपाला आणलं. हे क्षेत्र हे पंढरी, पंढरपूर, पौंढरी क्षेत्र, पंडरंगे, पांडरंग पल्ली या नावानं सुद्धा ओळखलं जातं. भक्तगण तर याचा उल्लेख भूवैकुंठ किंवा दक्षिण काशी असाही करतात. हजार वर्षापासून अस्तित्वात असलेल्या विठ्ठल मंदिरात पूर्वापार चालत आलेल्या काही परंपरा आहेत. पहाटे 3:30 मंदिराचा महादरवाजा उघडतो. भूपाळ्या म्हणून निद्रेतून विठ्ठलाला जागवलं जात. अंगावरचे वस्त्रादी अलंकार, तुळशीच्या माळा उतरवल्या जातात. एकीकडे चंदन उगाळलं जात असतं तर दुसरीकडे रेशमी कपडे पटामधून कपडे निवडले जात असतात. देवाला मुख प्रक्षाळण्यासाठी आवाहन केलं जातं. मग स्नानाचा विधी सुरू होतो. सावळ्या मूर्तीवर दुधातुपाचा आणि पंचामृताचा अभिषेक होतो. मध शर्कऱ्यांनी मूर्तीला स्नान घातलं जातं. कानी कुंडल, मस्तकी शिवलिंग आणि कटेवर हात ठेवलेली ही गोजेरी मूर्ती वस्त्रालंकाराशिवायच आणखी रेखीव दिसते. नंतर देवाला वस्त्र घातली जातात. मुकुट चढवला जातो. कपाळी चंदन अबिराचा टिळा लावला जातो. गळ्यात तुळशीच्या माळा आणि पुष्पहार घातले जातात. सर्व अलंकारांनी सजलेल्या या साजऱ्या रूपाला मग आरसा दाखवला जातो. देवाची आरती होते आणि मग पांडुरंग आपल्या भक्तांना दर्शन द्यायला सज्ज होतो. 8 मंदिर पदस्पर्शासाठी खुलं होतं. ह्याला सोळखांबी सभामंडप म्हणतात. या मधल्या भागाला रंगशिळा म्हणतात. विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर काही चुकलं माकलं असलं तर देवा मला माफ कर असं म्हणण्यासाठी कान पकडून 3 उड्या मारण्याची प्रथा आहे. हा जो चांदीच्या पत्रात मढवलेला खांब दिसतोय ना, याला गरुड खांब किंवा पुरंदरदासाचा खांब असं म्हणतात. 3 उड्या घेतल्यानंतर या खांबाला आलिंगन देण्याची सुद्धा प्रथा आहे. पंढरपुरात विठ्ठल आणि रखुमाई अशी वेगवेगळी मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. यामागे सुद्धा एक कथा सांगितली जाते. पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी विठ्ठल जेव्हा पंढरीला आले तेव्हा त्यांच्या बरोबर रखुमाई सुद्धा तिथे आली. पण मात्या पित्याच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाला बघून ती लांबवरच थबकली. विठ्ठल मात्र पुढे आले आणि विटेवर उभे राहिले. तेव्हापासून 28 युग विठ्ठलांची वाट बघत रखुमाई ही मागेच उभी आहे. हे आहे पुंडलिकाचं मंदिर. पांडुरंगाचं दर्शन घेण्याआधी पुंडलिकाचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. पुंडलिक हा निस्सीम मातृपितृ भक्त होता. आई वडिलांच्या सेवेमुळे त्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जमत नव्हतं. तेव्हा पांडुरंग स्वतः वैकुंठ सोडून पुंडलिकाच्या दारी आला. पण आई वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकांनी मागे वळूनही न बघता विठोबाला उभं राहायला एक वीट भिरकावली. तेव्हापासून आज तागायत विठोबा हा दोन्ही हात कटेवर घेऊन विटेवरती उभा आहे. पंढरीच्या विठ्ठलाच्या पायावर एकदा तरी माथा टेकवावा आणि जन्मभरासाठी त्याचं रूप डोळ्यात साठवावं यासाठी देशभरातून भाविक येतात. ते त्याच्यावरच्या निस्सीम प्रेमापोटीच, नाही का?